त्यांनी शपथ घेतली, त्याच्यामध्ये शिंदे गटाच्या एकाही आमदारला शपथ दिली नाही, किंबहुना अजित पवारना घेताना शिंदेना विचारलं सुद्धा नाही। त्यामुळं आपले एकनाथराव शिंदे हा आता विचारात घेण्याचाच भाग राहिलेला नाही। भाजपालाच हल्ला, भाजपाचाच आम्ही हल्लाबोल केला पाहिजे, कारण हे सगळं जे चुकीचं राजकारण आहे ते भाजपा करतोय, त्यामुळे भाजपावर हल्लाबोल उद्धव साहेबांनी जास्त केला। मुंबईमध्ये जे धारावी पुनर्विकास प्रकल्प होणार आहे त्यावरून देखील समाचार घेताना पाहायला मिळालं, अदानी यांच्यावरती देखील नाव नाही घेतलं पण अप्रत्यक्षरित्या टीका केली। अप्रत्यक्ष कशाला, प्रत्यक्षपणेच टीका केली। उद्धव साहेबांनी सांगितलं की ज्या बिल्डरला तुम्ही हे काम दिलं त्याला कप परेड सारख्या एरियामध्ये 150 कोटीचा TDR द्या किंवा FSI देऊन त्यांचे 150 कोटी रुपयाचा फायदा तुम्ही करताय, त्याच्याऐवजी जे गोरगरीब आहेत, जे मिल कामगार आहेत, ज्याला घर घेणं शक्य होत नाही, त्या मराठी माणसाचा मुंबईमध्ये टक्का टिकलाच पाहिजे आणि म्हणून तुम्ही त्यांना धारावीमध्ये घरं द्या, हे उद्धव साहेबांनी भूमिका मांडली। प्रश्न, निलेश राणेंनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे, तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात। मला ना तुमचीच क्यू येते, तो माझा प्रतिस्पर्धी, मी कुठे आणि तो कोकणातला कट्टर प्रतिस्पर्धी म्हटला जातो। तुमच्या दृष्टीने आहे, आमच्या दृष्टीने कचरा आहे। दसरा मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडला होता आणि त्यामध्ये भास्कर जाधव यांनी भाषण करत असताना सर्व जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीवरती टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने धारावी पुनर्विकास प्रकल्प होतोय तो योग्यच आहे, पक्षप्रमुखांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली ती भूमिका योग्य आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार भास्कर जाधव यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।